विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा आपला आजचा विषय आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्रामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी भाग 3। विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये शीतयुद्धानंतरचे जग आणि जागतिकीकरण म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाची सुरुवात झाली। जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड हा शीतयुद्धाने व्यापला होता। विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाची जी कारण आहे ती कारण कोणती होती नीट लक्षात घ्या। एक म्हणजे महासत्तांमधील संघर्ष। कोणत्या महासत्ता दोन होत्या? अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, या दोन महासत्तांमध्ये असलेला संघर्ष। या दोन महासत्तांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीची जी स्पर्धा सुरू झाली होती, ही स्पर्धा, त्यांच्या विचार प्रणालीमध्ये असलेले भेद, यामुळेच शीतयुद्ध सुरू होतं। आणि या दोन्ही राष्ट्र एकमेकांना शह काटशह देण्याची त्यांच्यामध्ये असलेली वृत्ती आणि सत्तेसाठी निर्माण झालेली स्पर्धा, या सर्व कारणांमुळे त्या दोन मोठ्या महासत्तांमध्ये संघर्ष चालू होता। आणि यामध्ये विकसित आणि अविकसित राष्ट्र जी होती ती भरडली जात होती। या शीतयुद्धाचे परिणाम कोणते झाले? तर लष्करी संघटनांची निर्मिती, जगाचे द्विध्रुवीकरण, शस्त्रास्त्र स्पर्धा, प्रादेशिक संघटनांची निर्मिती, अलिप्ततावाद। विद्यार्थी मित्रांनो, हे जे शीतयुद्धाचे जे परिणाम आहेत, हे परिणाम आता आपण विस्ताराने पाहूया। शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते आणि राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय। सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले। अमेरिका व सोव्हिएत युनियन यांनी युद्ध पुकारले, परंतु सुदैवाने युद्ध झाले नाही। शीतयुद्धाची अखेर 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले। शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती। शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या। सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले
राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी परेस्त्रो इका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लास नोस म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले, राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली आणि त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोप मधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियन मधील सर्वात मोठा देश होता. शीतयुद्धानंतरचे जग. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. विद्यार्थी मित्रांनो, जरा विचार करा, जेव्हा एकच महासत्ता असते व तिच्यावर जेव्हा अनेक देश अवलंबून असतात तेव्हा त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आपण एकध्रुवीय व्यवस्था म्हणतो. दोन महासत्तांमध्ये झालेल्या राष्ट्रांच्या विभागणीला द्विध्रुवीकरण म्हणतात. पण जेव्हा अनेक देश महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आकारास येतात तेव्हा या व्यवस्थेला काय म्हणता येईल? शीतयुद्धानंतरचे जग. एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढवण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. आणि आता शत्रू राष्ट्र न म्हणता त्याऐवजी स्पर्धक राष्ट्र असे म्हटले गेले. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय? तर शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले होते. तसेच जगभराच्या लोकांमध्ये विचार आणि कल्पनांची देवाणघेवाण वाढली.
माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र पळू लागल्या. देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात आणि जागतिकीकरणाचे असे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले. उदाहरणार्थ विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकताही आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणात 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग व त्यातील शस्त्र स्पर्धा व निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले आणि जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. धन्यवाद. माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही asmi.smarteducation.com सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.